बीड जिल्ह्यामध्ये भूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. त्यामध्ये आता पुन्हा एकदा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वक्फ बोर्डाच्या 25 एकरांचा आणखी एक घोटाळा उघडकीला आलाय आणि या प्रकरणामध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वक्फ अधिकारी अमीन जुम्मा सय्यद यांच्या तक्रारीवरून पांगरी रोडवरच्या सारंगपुरा मस्जिद संबंधित वक्फ बोर्डाच्या 25 एकर जमीन हडप केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याबाबत अधिक पुरावे गोळा करून तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राज्यामध्ये आता आणखी एक मोठा घोटाळा समोर येतोय. भूमाफियांनी धुमाकूळ घातलेला आहे. पोलिसांनी एक खूप मोठी कारवाई केली आहे. वक्फ बोर्डाच्या 25 एकरांचा आणखी एक मोठा घोटाळा हा उघडकीला आलाय. या प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह 8 जणांवर आता बीड जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि वक्फ अधिकारी अमीन जुम्मा सय्यद यांच्या तक्रारीवरून पांगरी रोडवरच्या सारंगपुरा मस्जिद संबंधित वक्फ बोर्डाच्या या 25 एकर जमीन हडप केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24